శివతేజ్ ప్రతిష్టాన్ వారి తరఫున శివజయంతి సందర్భంగా భవ్యమైన ఊరేగింపును తీయడం జరిగింది. సులభరాజుల వాడ పరిసరాత్ అసలేలా శివతేజ్ ప్రతిష్టాన్చా వతిన శివజన్మోత్సవ సోహళా మోటా ఉత్సాహీ వాతావరణా సాజరా కరణ్యాత ఆలా. గురువార 20 ఫిబ్రువరీ రోజీ సాయంకాళీ జన్మోత్సవాచీ భవ్య అశీ మిరవణూక నిఘాలీ. మాజీ పాలకమంత్రి తథా ఆమదార విజయకుమార్ దేశ్ముఖ్, నగరసేవక అమోల్ షిందే, ప్రతిష్టాన్చే సంస్థాపక అధ్యక్ష నానా షిందే, భాజపచే యువ నేతే రాజు అల్లురే యాంచ్యా ప్రముఖ ఉపస్థితిమధ్యే శివరాయంచి ఆరతి కరణ్యాత ఆలీ. यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. तब्बल 200 कार्यकर्त्यांच्या लेझिम पथकाने आपले बहारदार खेळ सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले. दरम्यान राजू आलुरे आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. यंदाचा शिवजन्मोत्सव उत्सव मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात साजरा झालेला आहे, साजरा करत आहोत. आमच्या मंडळाच्या 150 ते 200 मुलांचा लेझिम तपासून पारंपरिक वाद्य व लेझिमच्या तपासित आम्ही मिळून दरवर्षी काढतो. पण मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून जे समाजसेवा करता येईल तेवढा आम्ही या जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही आमचं मंडळ कटिबद्ध आहे. आज दिनांक 20 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे. हा उत्सव सर्व समाजातील तळागाळातील सामान्य जनता, अठरापगड जाती धर्मातील लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतात. शिवतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नानाभाऊ शिंदे आणि मिरवणूक उत्सवाध्यक्ष अमोल कांबळे, तसेच आम्हाला नेहमी साथ देणारे माननीय श्री राजाभाऊ आलुरे आणि सुहास बळीरामाने हे आम्हाला नेहमी साथ देतात. विनय डेपे हेही आम्हाला नेहमी साथ देतात, मार्गदर्शन करतात. त्या सर्वांचं शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि आमची ही मिरवणूक अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरी प्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही भव्य मिरवणूक काढलेली आहे. याच्यापेक्षा पुण्यातील मृत्यू होईल आम्ही आमचा प्रयत्न की आमचे संस्थापक अध्यक्ष नानाभाऊ शिंदे यांचा प्रयत्न नेहमी हाच असतो की मिरवणूक किती मोठी होईल आणि किती समाजात शिवाजी महाराजांनी करता येईल हे आमच्या समाजासाठी आणि करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि मिरवणूक हे सर्वांसाठी एक आहे म्हणून. मिरवणूक पाहण्यासाठी बाळे परिसरात दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याची प्रतिकृती या मिरवणुकीत साकारण्यात आल्याचं पाहायला मिळालं.